लातूर जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते। यामुळे लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यात आली होती। त्याचप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला असून दापका येथील राजाराम देशमुख यांनी 4 एकर उन्हाळी सोयाबीनची लागवड केली असून उत्तम दर्जाचे पीक आणले आहे। या सोयाबीनची पद्धत नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊ। त्याच्यामध्ये प्रामुख्याने निसर्गाचा आणि मार्केटचा विचार करून सोयाबीनची मी शाश्वत पीक म्हणून पहिल्यांदा निवड केली आणि निवड करत असताना मला 100% उन्हाळी सोयाबीनमध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त राहणार नाही हे मला 100% खात्री असल्यामुळं फक्त सकिंग पेस्टाच अटॅक जास्त राहील आणि जेणेकरून की त्याच्यामुळं येलोवेन मोजॅक आपणाला कसंही कंट्रोल करून आणता येईल आणि 992.5 फुटाची सरी घेऊन त्याच्यावर 7 इंचावर टोकन करून मधलं बेड 1.5-2 फुटाचं सोडून टोकन पद्धतीनं 992 या व्हरायटीचं टोकन केलेलं आहे। हां, एकरी बी किती लागले? 12.5 किलो। आत्ता काय परिस्थिती आहे तुमच्या सोयाबीनची? आता सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे सध्या। आता सोयाबीन उत्पादन किती होईल वाटतं? गेल्या वर्षीचा विचार केला तर गेल्या वर्षी 16.5-17 क्विंटलचा विचार आपलं क्विंटल निघालं होतं, यावर्षी 18 क्विंटलच्या पुढे मला उतार मिळेल असा अपेक्षा आहे। आज दापका येथील शेतकरी राजपाल देशमुखजी यांच्या शेतावर आपल्या सोयाबीनची पाहणी आज आम्ही केली। उन्हाळी सोयाबीन त्यांनी घेतलेलं आहे आणि ह्या सोयाबीनची त्यांनी अत्यंत म्हणजे टोकन पद्धतीनं पेरणी केलेली आहे आणि पीक फार समाधानकारक आहे। सध्या त्याला शेंगा लागलेल्या आहे, काही ठिकाणी 80-90% एका झाडाला शेंगा आहे आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की जवळपास 17 क्विंटलपर्यंत एकरी या ठिकाणी उत्पादन येणार आहे। या ठिकाणी त्यांनी खूप म्हणजे थेट पेरणीपासून तर आतापर्यंत म्हणजे पीक संरक्षण असेल, खताचं व्यवस्थापन असेल, हे खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। मागच्या वर्षी आपण पाहिलं की उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आणि विद्यापीठही याच्यामध्ये फारशी शिफारस म्हणजे नाही आहे उन्हाळ्यामध्ये की हा मग रोग पुन्हा खरीपाच्या सोयाबीनमध्ये येऊ शकतो। परंतु इथे देशमुख यांनी ज्या काही म्हणजे ज्याच्यावर किडी आहे म्हणजे सकिंग पेस्ट आहे, जसं फुलकिडे आहे, थ्रिप्स आहे, तर याच्यावर यांनी योग्य प्रमाणात नियंत्रणात केलं आणि या रोगाचा प्रादुर्भाव पसरू दिला नाही आणि म्हणून या ठिकाणी हे सोयाबीन हे चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे। या पद्धतीनं शेतकऱ्यांनी म्हणजे नियंत्रणामध्ये जर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव येऊ दिला नाही तर मात्र हे सोयाबीन थोडं फायद्याचं होणार आहे। परंतु विद्यापीठाची फारशी म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव पुढे होऊ नये म्हणून अशी शिफारस करते। तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी खूप चांगला प्रयोग या ठिकाणी राबवलेला आहे। ऋषिकेश होळीकर, न्यूज 18 लोकल, लातूर।